आता काही थोड्या दिवसातच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे आणि शास्त्रानुसार शारदीय नवरात्रीला अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं. यंदा नवदुर्गा हत्ती या वाहनावरून स्वार होणार आहे. दरवर्षी नवदुर्गा ही प्रत्येक वेगवेगळ्या वाहनावरून स्वार होत असते. अशातच यावर्षी हत्ती या वाहनावरून स्वार होणार आहे. याचं काय आहे विशेष महत्त्व आणि काय आहे यामागचं कारण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता तळेकर. माय महानगर मानिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी मातेची पूजा, व्रत, उपासना, देवीची भक्ती केल्यास भक्तांची कृपाछाया तिच्यावर नेहमी प्रसन्न राहते. धार्मिक मान्यतेनुसार हत्तीवर स्वार होऊन दुर्गा मातेचे आगमन शुभ मानले जाणार आहे. असे म्हणतात की जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येतात त्यावेळी त्यांच्यासोबत खूप आनंद आणि सुखसमृद्धी घेऊन येतात. हत्ती हे शहाणपण आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे नवरात्रीपर्यंत पूर्ण एका देशात आर्थिक समृद्धी आणि ज्ञानाचा विकास होणार आहे. तसेच देवीच्या प्रत्येक वाहनांचे विशेष असे महत्त्व आहे. नवरात्रीसाठी देवी दुर्गा घोडा, मैस, डोली, माणूस, नाव म्हणजेच घोडी आणि हत्ती यांपैकी एका वाहनांवर बसून येतात. यामध्ये देवी दुर्गा होडी आणि हत्तीवर आगमन जर तिचं होणार असेल तर हे त्या वर्षासाठी शुभ मानलं जातं. बाकी सर्व ही अशुभ चिन्ह आहे. अशातच यंदा नवरात्रीचे वर्ष हे शुभ समाधानात जाणार आहे आणि यंदाची नवरात्री ही अधिक शुभ मानली जाणार आहे. तर मग आता आपण पाहिलं की नवदुर्गा यंदा हत्ती या वाहनावरून स्वार होणार आहे, याचे महत्त्व आपण जाणून घेतलं. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माय महानगर मानिनी .com ला व्हिजिट करा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा.